मूल तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी जबरांजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात मूल तहसील कचेरी समोर अन्यायग्रस्त जबरांजोत शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. मूल तालुक्यात असंख्य जबरांजोत शेतकरी आहेत. मागील कित्येक वर्षापासून शेतकरी शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. वनजमिनीचे पट्टे मिळावे म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे दावे सुद्धा टाकलेले आहेत. परंतु वन विभागाचा व प्रशासनाचा दिवसेंदिवस शेतकऱ्यांवरचा अत्याचार वाढत आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या न्यायाला घेऊन मूल तालुक्यातील शेतकऱ्यांनी राजू झोडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे. धरणे आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केले तर प्रमुख उपस्थिती वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गावतुरे, महासचिव जयदीप खोब्रागडे, संपत कोरडे, सचिन पावडे, रोहित बोबाटे, कविता गौरकर, मधुकर उराडे तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.